इंग्रजी अक्षर आणि आकृती असा मिक्स करून प्रश्न आलेला आहे. आपण काय करूयात, यासारखा आकार काढण्याचा प्रयत्न करूयात. ही झाली आपली प्रश्न आकृती सारखी आकृती. या आकृतीला आपल्याला गिरवायचं आहे. हिला पुन्हा काय करूयात, आपण उलट करूयात, पाठीमागणं ती आकृती तशीच गिरवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला संभाव्य आकृती बरोबर आकृती शोधता येईल. आणि आता आपल्याला काय करायचं, याला उलट करायचे. या ठिकाणी आपले अक्षरच बदलणार आहेत, बाकीचं काही बदलणार नाही. हे उलटं केलं म्हणजे ही जी आकृती आहे वरची, ही खाली आलेली आहे. हा गोल जो आहे हा इथं वर आलेला आहे आणि यस इकडं खाली आहे, आर इकडं वर आलेला आहे. म्हणजे आपल्याला अशी आकृती साधारण शोधावं लागेल. पहिला पर्याय उलटा आहे त्याच्यामुळे तो बरोबर नाही. दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय आकार सारखा आहे. आपण आता अक्षरे पाहूयात बरोबर आहेत की नाही ते. यस बरोबर आहे, डब्ल्यू बरोबर आहे, ए बरोबर आहे, आर बरोबर आहे. म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय बरोबर असावा. आपण थोडंसं पुढचे उत्तर पाहूयात काय झालेलं दिसतं यामध्ये. पहा इथे सगळं बरोबर आहे पण ए उलटा आहे. या ठिकाणी सगळं बरोबर आहे पण आर उलटा आहे. म्हणजेच दोन नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. एक कागदाचा तुकडा घेऊयात, वरील आकृतीसारखी आकृती काढूयात. त्रिकोण काढल्यानंतर त्या त्रिकोणात पुन्हा दुसरा त्रिकोण काढूया. एक भरलेला गोल, त्याच्यानंतर एक मोकळा गोल आणि त्यानंतर एक चौकोन. या आकृतीला पुन्हा पलटून घेऊया. जे उमटलेलं दिसतं आहे त्या ठिकाणी पुन्हा काय करूयात, रेघा मारूयात. आकृती बरोबरच यावी ही काही अपेक्षा नाही, फक्त तशी आकृती असावी. इथे चौकोन, इथे गोल आणि हा भरलेला गोल. आता पाण्यातील प्रतिबिंब असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याला पुन्हा पलटून घ्यावं लागेल. उलटून घेतल्यामुळं काय होईल, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होईल. या आकृतीत पहा इथे हा जो भरलेला गोल आहे हा खाली आलेला आहे, हा गोल इथंच आलेला आहे आणि हा चौकोन या ठिकाणी दिसतोय तसंच आलेला. मग ही आकृती स्पष्ट दिसते, मध्ये चौकोन आहे चुकीचीच आहे. ह्या आकृतीत त्रिकोणाचं खालचं टोक आहे ते वरचं टोक आहे ते वरच गेलेलं आहे, म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे. मग तीन आणि चार नंबरचे पर्यायापैकी एक पर्याय बरोबर असेल. आपण सहज निरीक्षण केलं तर चार नंबरच्या पर्याय जर पाहिलं तिथे दोन गोल भरलेले दिसतात. आपल्या आकृतीत कुठेच दोन गोल भरलेले नाही आहेत. हा गोल मोकळा आहे, हा गोल मोकळा आहे, हा गोल भरलेला आहे, हा गोल भरलेला आहे, हा चौकोन मोकळा आहे आणि हा चौकोनही मोकळा आहे. म्हणून तीन नंबरची आकृती हा पर्याय आपला बरोबर आहे.